ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कबनूर मध्ये युवकाचा निर्गुण खून, निवडणुकी दरम्यान राजकीय वादातून खून झाल्याचा अंदाज, चौघा संशयितांना अटक। कबनूर तालुका हातकणंगले येथे संदीप सुरेश मागाडे वय वर्ष 27 राहणार हराटी भाग भीमराज भवन जवळ कबनूर या युवकाचा तलवारी सह धारदार शस्त्राने तीक्ष्ण वार करून व डोक्यात दगड घालून निर्घुण खून करण्यात आला। थरारक पाठलाग करून हल्ला करण्यात आल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कबनूर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कबनूर गावातील ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान झालेल्या राजकीय वादामुळे हा खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। तर या प्रकरणी एकूण 14 आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यापैकी 4 संशयित आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। यातील मुख्य संशयित आरोपी हा माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे। कबनूरातील भीमराज भवन जवळ संदीप मागाडे राहण्यास होता। काल रात्री कामावरून परतल्यानंतर तो कबनूर चौकात डेक्कन रोडवर थांबला होता। यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला। कोयत्यासह धारदार शस्त्राने वार केल्याने संदीप हा जखमी अवस्थेतच जीव वाचवण्यासाठी पळ सुटला। मुजावर पट्टी नामक आझाद नगर परिसरात पुन्हा हल्लेखोरांनी पाठलाग करीत त्याला गाठले। शस्त्रासह दगडानेही संदीप याच्यावर जोरदार हल्ला करण्यात आला। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संदीप याला उपचारासाठी इंदिरा गांधी इस्पितळात आणण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। या घटनेमुळे कबनूरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। हल्ल्याची घटना कळताच शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली। अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपाधीक्षक बाबूराव महामुनी आदींनी घटनास्थळी भेट दिली। कबनूर ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच झाली असून निवडणुकीत मागाडे हा अग्रेसर होता, त्यातूनच हा खुनशी हल्ला झाला आहे असं पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुमार कांबळे हा मुख्य संशयित आरोपी आहे, तर त्याच्यासोबत रवी कांबळे, रमजान संधी, मुझफर घुनके, आसिफ खताळ, मोठा शाहरुख, आकाश कांबळे, राहुल शिंदे, संकेत कांबळे, मोहसिन संधी, रोहन कुरणे, शाहरुख, राकेश कांबळे, ऋषिकेश वडर अशी एकूण 14 संशयित आरोपींसह अन्य 5 अनोळखी इसमांची नावे निष्पन्न झाली आहेत, तर 4 आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। याबाबत अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत। शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कबनूर गावामध्ये सिद्धार्थनगर एरियामध्ये काल संदीप मागाडे युवकावर 8 ते 10 जणांनी सशस्त्र हल्ला केला, त्यामध्ये तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला। सदर घटनेनंतर कलम 302, 143, 147, 149, 323, 504, 506 आर्म ॲक्ट 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। यामध्ये एकूण 14 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि पैकी काही आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे।